हेलो डियर स्टूडेंट एंड वेलकम टू आवर चैनल। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू टॉपिक दैट इज एमसीक्यू ऑन द कार्डियोवास्कुलर सिस्टम। फर्स्ट एमसीक्यू है लॉन्गेस्ट एक्टिंग नाइट्रोग्लिसरीन प्रिपरेशन इज फर्स्ट ऑप्शन ग्लिसरी ट्रायनाइट्रेट, अमाइल नाइट्रेट, पेंटाइरिथ्रिटोल टेट्रानाइट्रेट, आयसोसॉर्बाइड डायनाइट्रेट। तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे पेंटाइरिथ्रिटोल टेट्रानाइट्रेट। देन सेकंड क्वेश्चन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सोडियम नायट्रोप्रुसाइड इन सायनाइड पॉइझनिंग। सोडियम नायट्रोप्रुसाइड काय आहे तर बोथ आर्टरी अँड वेनो डायलेटर आहे। तर त्याचं जे मेकॅनिझम आहे ते काय, प्रोड्यूस मिथिमोग्लोबिनेमिया, इन्क्रीज ब्लड फ्लो टू लिव्हर, इन्क्रीज ब्लड फ्लो टू हार्ट अँड इन्क्रीज ब्लड फ्लो टू किडनी। तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते प्रोड्यूस मिथिमोग्लोबिनेमिया हे आहे। देन थर्ड क्वेश्चन आहे लिग्नोकेन इज यूज, लिग्नोकेनला लिडोकेन असं पण म्हणतात, कशामध्ये यूज केलं जाते तर ऑप्शन ए ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर, ऑप्शन सी पॅरोक्झिमल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया अँड ऑप्शन डी व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया। तर त्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आहे। देन क्वेश्चन नंबर फोर्थ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर यूज्ड इन ऑल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत त्यांचा यूज कुठे केला जातो तर हायपर टेन्शन, अँजायना, अरिथमिया, CHF। तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्या इथे एक्सेप्ट विचारले, मग याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते CHF आहे। का तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत ते काय करतात म्हणजे डिपिन डेरिटी आहेत ना ते काय करतात तर हायपर टेन्शन कॉज करतात म्हणजे इन्क्रीज करतात हार्टमध्ये हायपर टेन्शन म्हणजे टेन्शन इन्क्रीज करतात। त्यामुळे जे डिपिन डेरिटिव आहे त्यांचा CHFमध्ये यूज केला जात नाही। CHF काय तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे जी हार्ट ब्रीदिंग जी म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्याची जी ॲबिलिटी आहे ना ती तर डिफेक्ट येत असतो म्हणजे पंपिंग ॲक्शन जे आहे ना ती डिफेक्ट असतो। त्याच्यामुळे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे जे हार्टमध्ये जे ब्लड येतं ते हार्टमध्ये ब्लड तर येतं सगळ्या जी वेन आर्टरी जे आहेत वेन जे आहेत ना ते डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात हार्टकडे, पण हार्टकडून जे ब्लड दुसऱ्या ऑल बॉडी जे पार्ट आहे तिकडे जे ब्लड घेऊन जाणारे जी आर्टरी किंवा वेन्स आहेत तर ती हार्टची जी पंपिंग ॲक्शन आहे ना तिथं काय होतं तर डिफेक्ट होतं आणि हार्टमधलं जे ब्लड आहे ते बाहेर पंपच होत नाही। त्यामुळे हार्टमध्ये काय होतं तर खूप प्रेशर इन्क्रीज होतं तर त्या डिसीजला काय म्हणतं कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर। तर फिफ्थ क्वेश्चन जो आहे तर सोडियम नायट्रोप्रुसाइड ॲक्ट बाय ॲक्टिवेशन ऑफ, सोडियम नायट्रोप्रुसाइडची मेकॅनिझम काय, कशाला ॲक्टिवेट करतो तर ऑप्शन ए गॅनिल सायक्लेज, ॲडनिल सायक्लेज, पोटॅशियम चॅनल अँड सायक्लिक एएमपी। ह्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते गॅनिल सायक्लेज। देन क्वेश्चन नंबर सिक्स आहे द अँटी हायपरटेन्सिव ड्रग दॅट कॉज अ पॉझिटिव्ह कुम टेस्ट, ही कुम टेस्ट कोणता अँटी हायपरटेन्सिव ड्रग आहे कॉज करते तर ऑप्शन ए मिथाइल डोपा, सोडियम नायट्रोप्रुसाइड, हायड्रालाझिन, क्लोनिडिन। तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते मिथाइल डोपा आहे, मिथाइल डोपा। सोडियम नायट्रोप्रुसाइड काय ते सांगितलं, हायड्रालाझिन, क्लोनिडिन काय तर अल्फा टू ॲगोनिस्ट आहे। अल्फा टूचं नेचर कसं असते, जी आय नेचर असते अल्फा टूचं। सोडियम नायट्रोप्रुसाइड हा वेनर आणि आर्टरीला दोन्हीला पण डायलेट करतं अँड मिथाइल डोपा हा सेंट्रली ॲक्टिंग ड्रग आहे, क्लोनिडिन पण सेंट्रली ॲक्टिंग ड्रग आहे। देन सेवन्थ क्वेश्चन अल्टर टेस्ट सेन्सेशन इज कॉज्ड फॉर, ऑप्शन ए पेफ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन, अँपिसिलिन कॅप्टोप्रिल। हे जे आहेत हे काय आहेत, फ्लोक्झासिन, सिप्रोफ्लोक्झासिन अँटीबायोटिक आहेत। तर ह्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय, ऑप्शन डी कॅप्टोप्रिल। कॅप्टोप्रिल काय तर AC इनहिबिटर आहे। देन क्वेश्चन नंबर एट द साईड इफेक्ट ऑफ डिजिटॅलिस आर ऑल एक्सेप्ट विचारले, नॉझिया वोमिटिंग, व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, व्हेंट्रिक्युलर बायजेमिनी, वेजोडायलेशन। तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे वेजोडायलेशन। द साईड इफेक्ट ऑफ डिजिटॅलिस हे नॉझिया वोमिटिंग कॉज करतं, व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया कॉज करतं, व्हेंट्रिक्युलर बायोजेमिनी पण कॉज करतं, फक्त व्हेजोडायलेशन जे आहे ना ते कॉज करत नाही। देन क्वेश्चन नंबर नाईन्थ विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट असोसिएटेड विथ क्यूटी प्रोलंगेशन, म्हणजे टॉर्साइड ऑफ डी पॉइंट जे आहे ना त्याला क्यूटी प्रोलंगेशन होते, पण याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय, क्विनिडिन, ऑप्शन डी। देन क्वेश्चन नंबर टेन्थ कफ अँड एंजियोएडिमा इज कॉज इन अ पेशंट रिसिविंग AC इनहिबिटर, AC इनहिबिटरमध्ये कफ अँड एंजियोएडिमा हा कशामुळं कॉज होतं तर ते कसं, तर कसं पहा, आता अँजियोटेन्झिन वनचं कन्वर्जन अँजियोटेन्झिन टूमध्ये होतं,
तरी इथं कोण करतात, ए सी ई इनिबिटर. ए सी ही हा काय एन्झाईम, एंजियोटेन्झिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. हे काय तर पेप्टाईड आहेत. याच्यामध्ये किती पेप्टाईड असतात, एंजियोटेन्झिनोजन आहे तो 12 असतो, याच्यामध्ये 10, आणि एंजियोटेन्झिन 2 जो असतो त्याच्यामध्ये 8, याच्यामध्ये 10. आणि हा 12 काय म्हणजे डिओडेका, आणि हा 12 काय, हा 12 म्हणजे डिओडेका, आणि हा 10 म्हणजे डेका पेप्टाईड, आणि हा ऑक्टोपेप्टाईड. एंजियोटेन्झिन 2 हा काय ऑक्टोपेप्टाईड आहे. तर याचं जे कन्वर्जन कोण करतं, एंजियोटेन्झिन कन्व्हर्टिंग एन्झाईम करत असतात. तर ब्रॅडिकायनिन जो आहे हा काय नॉन पेप्टाईड आहे. ब्रॅडिकायनिन, ब्रॅडिकायनिनचं कन्वर्जन बाय प्रोडक्टमध्ये होत असतं. ह्याचं पण कन्वर्जन करण्यासाठी ए सी ई एन्झाईमची गरज असते. तर आपण ए सी ई एन्झाईमला इनिबिट जर केलं, म्हणजे इथं पण इनिबिट, ही पण प्रोसेस इनिबिट होणार, आणि ही दोन्ही पण प्रोसेस इनिबिट होणार. ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला फायद्याची आहे. रेनिन रास सिस्टीममध्ये ही सगळं आहे, तर ही आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पण ही जी प्रोसेस आहे ना ती इम्पॉर्टंट नाही, कारण याला जर इनिबिट जर केलं तर ब्रॅडिकायनिन आहे ना त्याचं जर प्रोडक्शन काय होतं तर इन्क्रीज होतं, आणि जर ब्रॅडिकायनिन त्याचं प्रोडक्शन जर इन्क्रीज जर झालं तर आपल्याला कफ कॉज होतं, आणि तो हा ए सी इनिबिटरचा काय साईड इफेक्ट आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय, तर कफ अँड एंजियोडिमा इज कॉज्ड इन प्रोटेक्टिव नाही इन पेशंट रिसिविंग ए सी इनिबिटर. ते काय, ब्रॅडिकायनमुळं कफ कॉज होतो आणि इडिमा पण कॉज होतो. देन क्वेश्चन नंबर 11, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इन सायनाइड पॉइझनिंग. सायनाइड पॉइझनिंगमध्ये कोणता ड्रग यूज केला जातो, तर ऑप्शन ए सोडियम नायट्रोप्रोसाइड, अमाइल नायट्राइट, अमिओडेरॉन अँड डायपॅराडामोल. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते अमाइल नायट्राइट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. अमिओडेरॉन हा काय, तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीअरिथमिक ड्रग आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय, लॉंगेस्ट ऍक्टिंग ड्रग आहे. म्हणजे याला पोटॅशियम चॅनल हा मेनली पोटॅशियम चॅनलच्या क्लासमध्ये येतो, पण याला सगळेच ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे सोडियम चॅनल ब्लॉकर म्हणून पण ॲक्ट करतो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर म्हणून पण ॲक्ट करतो, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर तर आहेच, म्हणून याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीअरिथमिक ड्रग आहे. देन क्वेश्चन नंबर 12, कम्पेअर टू डिजिटॉक्झिन, डिगॉक्झिन हॅज काय, डिगॉक्झिनचं काय, तर ऑप्शन ए मोर हायली प्रोटेक्टिव प्रोटीन बाइंडिंग कॅपॅसिटी, मोर एक्सटेन्सिव्ह इंटरहेपेटिक सर्क्युलेशन, प्रोलॉंग इलिमिनेशन हाफ लाईफ, अँड लेस कम्प्लिटली ॲब्झॉर्ब ओरली. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहेत ना हे लेस कम्प्लिटली ॲब्झॉर्ब ओरली, ओरली याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ना ते कमी होतं. देन क्वेश्चन नंबर 13, इफ अ पेशंट ऑन डिजिटाइज डेव्हलप अ वेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग यू विल नॉट यूज इन द ट्रीटमेंट. तर ऑप्शन ए अमिओडेरॉन, ऑप्शन बी क्विनिडिन, बोथ ए अँड बी, अँड ऑप्शन डी लिडोकेन. लिडोकेनला आणखीन एक नाव आहे, लिग्नोकेन हे लिडोकेनचंच नाव आहे. तर याचं जे ऑप्शन आहे तर बोथ ए अँड बी, ऑप्शन सी इज करेक्ट. अमिओडेरॉन आणि क्विनिडिन हे काय करतात, डेव्हलप व्हेंट्रिक्युलर टॅकी, इफ पेशंटमध्ये डिजिटाईज डेव्हलप काय करतं, व्हेंट्रिक्युलर टॅकी कार्ड जर दिलं, व्हेंट्रिक्युलर टॅकी कार्ड जर डेव्हलप झाला, तर हे जे ड्रग आहेत ना ते आपण ट्रीटमेंटमध्ये यूज करायचे नाही, अमिडेरॉन आणि क्विनिडिन. कारण क्विनिडिन काय करतो, तो टॉसिड ऑफ डी पॉईंट, आणि अमिडेरॉन हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीअरिथमिक ड्रग आहे. देन क्वेश्चन नंबर 14, डोस ऑफ डिगॉक्झिन इज नॉट अल्टर्ड इन द डोस. तर याचं जे करेक्ट आन्सर ते काय बघा, फर्स्ट ऑप्शन ओल्ड एज रिनल डिसीज, ऑप्शन सी हार्ट फेल्युअर, ऑप्शन डी हेपेटिक डिसीज. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते हेपेटिक डिसीज. देन क्वेश्चन नंबर 15, द फॉलोइंग ड्रग्स हॅव सिग्निफिकंट इंटरॅक्शन विथ डिगॉक्झिन एक्सेप्ट विचारले. फर्स्ट ऑप्शन ॲम्लोडिपिन, कोलेस्टेरामाइन, क्विनिडिन अँड थायझाइड. तर ॲम्लोडिपिन हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे, कोलेस्टेरामाइन हा डिसलिपिडेमिया, जो म्हणजे कोलेस्टेरॉलचं लेवल जर हाय असेल त्या पेशंटमध्ये कोलेस्टेरामाइन हा ड्रग यूज केला जातो. क्विनिडिन हा सोडियम चॅनल ब्लॉकर आहे, क्लास 1A ड्रग आहे क्विनिडिन. थायझाइड हा डायरोटिकमध्ये यूज केला जातो, थायझाइड आणि थायझाइड लाईक डायरोटिक्स जे आहे ना त्या क्लासिफिकेशनमध्ये थायझाइड डायरोटिक्स जे आहे म्हणजे कोणते आहे, तर हे मेडियम सेलिंग डायरोटिक्समध्ये थायझाइड डायरोटिक येतं. आणि हाय सेलिंग डायरोटिक म्हणजे कोणते, असेंडिंग लूप ऑफ हेनलीवर जे ड्रग ॲड करतात त्यांना हाय सेलिंग डायरोटिक, फॉर एक्झाम्पल फ्युरिसमाइड, इथाक्लिनिक ॲसिड हे जे येतात. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय, तर ॲम्लोडिपिन, ॲम्लोडिपिन हे करेक्ट आन्सर आहे. देन क्वेश्चन नंबर 16, क्विनिडिन अँड डिगॉक्झिन आर नॉट गिवन इन कॉम्बिनेशन बिकॉज इट कॉजेस काय. फर्स्ट ऑप्शन जे आहे काय, क्विनिडिन डिक्रीज द एक्सक्रिशन ऑफ डिगॉक्झिन, क्विनिडिन डिस्प्लेस डिगॉक्झिन बाय प्रोटीन बाइंडिंग साइट. ऑप्शन
सी बोथ ए अँड बी ऑप्शन डी डिगॉक्सिन कॉज सिंकोनिझम. क्विनिडिन जो आहे तो काय करतो सिंकोनिझम कॉज करतं. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय तर बोथ ए अँड बी, कारण क्विनिडिन काय करतं तर डिगॉक्सिनचे एक्सक्रेशन हे कमी करतं आणि डिगॉक्सिनला काय करतं डिस्प्लेस करतं, प्रोटीन बाइंडिंग साईट आहे तो डिस्प्लेस करतो. देन क्वेश्चन नंबर 17, डिगॉक्सिन इज यूजफुल इन. प्रोटीन बाइंडिंग साईटनुसार एक महत्त्वाचं म्हणजे जो अल्ब्युमिन आहे अल्ब्युमिन, तर अल्ब्युमिनला किती प्रोटीन बाइंडिंग साईट असतात, 4 असतात. एक डिगॉक्सिन बाइंडिंग साईट असते, एक ट्रान्सलुसिन बाइंडिंग साईट असते आणि अल्ब्युमिनला जे आहे ना काय HLB प्रोटीन असं पण म्हणतात, HLB प्रोटीन. देन 17 नंबर, डिगॉक्सिन इज यूजफुल इन. फर्स्ट ऑप्शन एट्रियल फिब्रिलेशन, बी मायोकार्ड इन्फार्क्शन, सी कंप्लीट हार्ट ब्लॉक विथ CHF, डी व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे कंप्लीट हार्ट ब्लॉक विथ CHF. देन 18 नंबर, एम्ब्रेनॉन ऍक्ट्स बाय इनहिबिटिंग फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम, सोडियम चॅनल ब्लॉकर, पोटॅशियम चॅनल ब्लॉकर अँड कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे तर फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम जो आहे ना त्याला काय करतो इनहिबिट करतो. आता मेनली एम्ब्रेनॉन जो आहे तो काय ॲनोट्रॉपिक ड्रग आहे, ॲनोट्रॉपिक ड्रग, आणि ह्याचं जे ॲक्टिवेशन जे आहे ते कशाला फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम आहे त्या एन्झाइमला काय करतो इनहिबिट करतो आणि त्याची ॲक्शन शो करतो. देन 19 नंबर, इनालाप्रिल इन्क्रीजेस द लेवल ऑफ. इनालाप्रिल काय आहे तर AC इनहिबिटर, म्हणजे याचं आन्सर तुम्हाला आलंच असेल काय ऑप्शन ए ब्रॅडिकायनिन. देन क्वेश्चन नंबर 20, ड्रग्स कॉन्ट्राइंडिकेटेड इन CHF. एक कॉन्ट्राइंडिकेशन तर अगोदरच भेटले, कारण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे आहेत ते CHFच्या कंडिशनमध्ये द्यायचे नाहीत. तर दुसरं प्रोप्रॅनॉल, सोटॅलॉल, सॉर्बिटॉल अँड स्पायरोलॅक्टॉल. त्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय प्रोप्रॅनॉल. प्रोप्रॅनॉल काय नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. सोटॅलॉलला बीटा ब्लॉकर प्लस पोटॅशियम चॅनल ब्लॉकरची ॲक्टिव्हिटी आहे. देन सॉर्बिटॉल हा मॅनिटॉल जो आहे, मॅनिटॉलचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो काय सॉर्बिटॉल आहे. आणि स्पायरोलॅक्टॉल हा काय तर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, हा अँटीडायरोटिकमध्ये डायरोटिकमध्ये ह्याचा यूज केला अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोलॅक्टॉल. देन याचा ॲक्टिव्ह मेटाबॉलाइट काय कॅन्ड्रिनॉन स्पायरोलॅक्टॉलचा. देन क्वेश्चन नंबर 21, रोल ऑफ नायट्रेट इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर इज ड्यू टू. नायट्रेटचा रोल काय आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये काय तर फर्स्ट ऑप्शन डायरेक्ट आयनोट्रॉपिक ॲक्शन, डिक्रीज प्रीलोड, डिक्रीज आफ्टर लोड अँड कोरोनरी व्हॅस्क्युलरायझेशन. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय डिक्रीज प्रीलोड. देन क्वेश्चन नंबर 22, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरली अ वेनोडायलेटर. आता ह्याच्यामध्ये सोडियम ऑप्शन बघा, सोडियम नायट्रोप्रोसाइड, देन हायड्रोलझिन, मिनॉक्झिडिल अँड डी ऑल. त्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते सोडियम नायट्रोप्रोसाइड. मेनी क्वेश्चनमध्ये इथं बोथ द्यायला पाहिजे होतं, बोथ आर्टेरी अँड वेनोडायलेटर. तर याचं करेक्ट आन्सर सोडियम नायट्रोप्रोसाइड. मेनली म्हणजे हा सोडियम नायट्रोप्रोसाइड हा आर्टेरीला पण डायलेट करतं आणि वेनला पण डायलेट करतं. देन मिनॉक्झिडिल हे पण ह्याचं एक इम्पॉर्टंट आहे, हा ॲलोपेसियामध्ये यूज केला जात होता. मेनली हा जो मिनॉक्झिडिलचा हा ॲडवर्स इफेक्ट आहे पण तो सध्याला यूज म्हणून केला जातो, कारण हा म्हणजे ह्याच्यामुळं मिनॉक्झिडिलमुळं काय हेअर ग्रोथ होत होती. तर मग ज्या पेशंट ॲलोपेसियाची कंडिशन असेल तर त्या पेशंटला आपण काय करतो मिनॉक्झिडिल, आणि हा पॅचेसमध्ये दिला जातो म्हणजे ट्रान्सडर्मल, ट्रान्सडर्मल ह्याचा यूज केला जातो. देन विच ऑफ द फॉलोइंग ड्रग कॉजेस द ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन. ऑप्शन ए फिनॅलिफ्रिन, रेझरपाईन, देन अमाइल नायट्रेट अँड क्लोनिडिन. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय आहे तर ऑप्शन सी अमाइल नायट्रेट. अमाइल नायट्रेट ह्याचं करेक्ट आन्सर आहे. देन 24, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आयनोट्रॉपिक ड्रग. आयनोट्रॉपिक ड्रग म्हणते कोणतं नाही. आता सिम्पल क्वेश्चन आहे, प्रोप्रॅनॉल हा काय बीटा ब्लॉकर आहे म्हणजे हा आयनोट्रॉपिक ड्रग नाही, बाकी ऑल आर द आयनोट्रॉपिक ड्रग. आयसोप्रिनॉलिन हा काय सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे, त्याला जे बीटा 1 आणि बीटा 2 दोन्ही रिसेप्टरवर याची ॲक्शन आहे. ॲम्ब्रिनॉल ॲम्युडेरॉन हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीअरिथमिक ड्रग आहे. देन लास्ट क्वेश्चन ऑफ द सिरीज, विच ड्रग इज नॉट यूज टू ट्रीट इश्चेमिया. इश्चेमियाच्या ट्रीटमेंटमध्ये कोणता ड्रग यूज केला जात नाही. तर ऑप्शन ए नायट्रेट्स अँड नायट्राइल्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, AC इनहिबिटर अँड बीटा ब्लॉकर. तर इश्चेमियाच्या कंडिशनमध्ये AC इनहिबिटर जे आहेत त्यांचा यूज केला जात नाही.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा. आणि तुम्हाला आणखीन जर क्वेश्चन पाहिजे असेल एखाद्या टॉपिकवर तर ते पण कमेंट्समध्ये सांगा, मी त्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट जे MCQ जे आहेत ते घेऊन येईल. सो थँक्यू सो मच.